नमस्कार, मी निळकंठ सोनार, तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आता पाहूया ठळक घडामोडी। युक्रेन मध्ये सुरू असलेल्या सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीत अथनी, निपानी, मुडलगी, गोकाक या तालुक्यातील 8 विद्यार्थी अडकून पडले आहेत। त्यामुळे या विद्यार्थ्यांचे पालकही आता आपल्या मुलांच्या काळजीने चिंतित आहेत। वन खात्याच्या कार्यालयात आवारातील एका कोलीतून चंदनाचे ओंडके चोरण्यात आले आहे। शनिवारी चोरीचा हा प्रकार उघडकीस आला असून कोलीच्या कुलपाची कडी कापून चंदन चोरण्यात आल्याचे उघडकीस आले आहे। या घटनेने एकच खळबळ माजली आहे। भारत जपान या दोन्ही देशांच्या सैन्याचा संयुक्त सराव बेळगावमध्ये होणार आहे। रविवार दिनांक 27 पासून जपानी सैनिक धर्म गार्डियन 2022 या मिशन अंतर्गत मराठा लाईट इन्फंट्रीच्या जवानांसोबत युद्धाचा सराव करणार आहेत। 12 दिवस मराठी लाईट इन्फंट्रीच्या विविध प्रशिक्षण केंद्रावर सराव केला जाणार आहे। पॉंडेचेरी येथे झालेल्या ज्युनियर मिस्टर इंडिया राष्ट्रीय शरीरष्टो स्पर्धेमध्ये बेळगावच्या आकाश निगराणी, प्रताप कालकुंद्रीकर, केतकी पाटील यांनी रौप्य पदक पटकावले आहे। साईराज बिल्डर्स अँड डेव्हलपर्स प्रेझेंट्स साईराज फेज 2, 1 BHK, 2 BHK अँड 3 BHK फ्लॅट्स रेडी पोझिशन इन 6 मंथ्स ऍट 348 AB नेहरू रोड, टिळकवाडी, बेळगाव। प्लीज कॉन्टॅक्ट साईराज बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, मोबाईल 9448140576, मंडळी रोड, टिळकवाडी, बेळगाव। कोरोनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी झाल्यानंतर बस स्थानकातून विविध मार्गावर बस सेवा पूर्ववत सुरू झाली आहे। उत्तर कर्नाटकातील धारवाड, गदग, हावेरी, बागलकोट आणि बेळगाव जिल्ह्यात सर्व प्रकारची बस सेवा पूर्ण क्षमतेने सुरू झाली आहे। त्यामुळे प्रवाशांना सर्वत्र प्रवास करणे सोयीस्कर होत आहे अशी माहिती परिवहन खात्याने दिली आहे। ग्रामीण मराठी साहित्य संघातर्फे आयोजित 17वे येळू ग्रामीण मराठी साहित्य संमेलन रविवार दिनांक 27 रोजी सुरू झाले। तरी या साहित्य संमेलनाला उपस्थित राहावे असे आवाहन येळूर ग्रामीण मराठी साहित्य संघातर्फे करण्यात आले आहे। कोरोना महामारीमुळे 2 वर्षांच्या खंडानंतर रविवार दिनांक 27 रोजी जिल्ह्यात पोलिओ लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे। यासाठी जिल्ह्यात एकूण 2397 पोलिओ बूथ तयार करण्यात आले आहेत। निपाणी शहराबाहेर एका हॉटेलमध्ये चालत असलेल्या पैसे अड्ड्यावर शनिवारी रात्री उशिरा शहर पोलिसांच्या विशेष पथकाने छापा टाकून 8 जणांवर कारवाई केली आहे। यामध्ये एका परदेशी महिलेचा समावेश आहे। CPI संगमेश शिवयोगी यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली। एंड ऑफ सीजन सेल ऑन मेन्स अँड किड्स वेअर शर्ट्स बाय 3 at ₹999, टी शर्ट्स बाय 3 at ₹700, स्वेट शर्ट्स बाय 3 at ₹999, ऑफर टिल स्टॉक्स लास्ट, अर्बन फॅक्टरी मेन्स फॅशन स्टोअर, रामलिंग खिंड गल्ली बिसाइड न्यूक्लियस मॉल, बेळगाव। केंद्राने 2 वर्षांनी महावी जल विवाद न्यायाधिकरण अधिसूचित केल्यानंतर सरकारने विवादित नदीच्या खोऱ्यातील पाण्याचा वापर करून जलविद्युत प्रकल्प राबवण्याचा आदेश जारी केला आहे। पोलीस असल्याचे सांगून व्यापाऱ्याची फसवणूक करणाऱ्या भामट्याला सिटी मार्केट पोलिसांनी अटक केली आहे। विघ्नेश वयवर्ष 23, राणा श्रीरामपूर असे अटक केलेल्या भामट्याचे नाव आहे। याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा तरुण भारत न्यूज चॅनेल। तसेच आमचं चॅनेल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद। परंपरा लोकहिताची, परंपरा पारदर्शकतेची, परंपरा सुरक्षिततेची। गेल्या 25 वर्षांपासून विश्वास जपणारी, विविध सेवांद्वारे ग्राहक हित जोपासणारी परंपरा लोकमान्यची, जी ठरते सहकार क्षेत्राचा मानबिंदू आणि आपल्यासाठी आपले विश्वासू लोकमान्य।